सातपूर गाव तसंच आजूबाजूची लोकवस्ती झपाट्यानं वाढत आहे. लोकसंख्येबरोबरच वाहनांच्या संख्येतही वाढ झाली, त्यामुळे रहदारीही वाढत गेली. मात्र अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या सातपूर नगरीत पायी चालणं तसंच वाहन चालविणं जिकिरीचं बनत चाललं आहे. त्यामुळे शिवाजी मंडई त्र्यंबक रोडवरील रस्त्याच्या कडेचं अतिक्रमण उठवावं अशी मागणी करीत ग्रामस्थांनी विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांना निवेदन दिलं. नगरसेविका सीमा निगळ यांच्यासह निवेदनकर्त्यांनी ही समस्या विशद केली. आज इथे मंडईचा शिवाजी मंडईचा जो अतिक्रमणचा विषय आहे तो इथे आज सर्वांनी 6 महिन्यापासून वाट बघत होते दिवाळीच्या आधीपासून की जो मार्गी लागेल, पण आत्तापर्यंत तो मंडईचा मार्ग अतिक्रमणचा तो कुठेही कुठल्याही प्रकारे तिथे कोणीही प्रशासनाने लवकर दखल घेऊन कार्य केलेले नाही. त्याच्यामुळे आम्ही सर्व गावकरी मंडळीने एक अजून एक निवेदन देऊन त्यांना 8 दिवसाची मुदत देऊन यावर लवकरच कारवाई करावी आणि इथले अतिक्रमण जे गावाला विळखा घालून बसलेलं आहे ते लवकरात लवकर इथून हटवावे आणि गावाला या अतिक्रमणातून मुक्त करावे. एवढं गावकरींच्या मंडळीच्या वतीने मी सांगते आणि असेच जे अतिक्रमण बाकी पण रोडला आहे आमच्या बाकीच्या रस्त्यांना ते पण लवकरात लवकर काढून इथला प्रभाग हा अतिक्रमण मुक्त गावामध्ये कमाणीपासून मारुती मंदिरापर्यंत जे अतिक्रमण झालेलं आहे त्या अतिक्रमणामुळं सातपूर गावातील सर्व शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. आणि सातपूर गावामध्ये आज जो येलो बेल्ट झाला आहे त्या येलो बेल्टमध्ये त्या जागेमध्ये जाण्यासाठी प्रामुख्याने त्र्यंबक रोड लगत हा फक्त एकच रस्ता असल्यामुळे त्या रस्त्यावरचं अतिक्रमण हटविणं फार गरजेचं झालेलं आहे. आणि आम्ही काही वर्षांपासून या महापालिकेमध्ये मी सातपूरवी कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने सुद्धा बरेचसे निवेदनं दिलेली आहेत, त्यानंतर गावकऱ्यांचेही बरेचसे निवेदन झालेले आहेत, परंतु आत्तापर्यंत कुठलीही कारवाई या ठिकाणी शासनाकडून झालेली नाही आहे. त्यापासून जो आमचा छत्रपती शिवाजी मंडईसमोरील जे अतिक्रमण आहे याचा खूप आमच्या सातपूरकरांच्या नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो, कारण मले विभागाला आणि पूर्ण गावाला जोडणारा हा एकमेव मोठा रस्ता आहे. आम्ही भरपूर वेळेस आयुक्त साहेबांना आणि उपायुक्त अतिक्रमण विभागाला इतर विभागीय अधिकारी मॅडमला निवेदन देऊन आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांनी केलेली नाही. आता त्यांना आम्ही हे निवेदन देऊन असं सूचित केलं की जर 8 दिवसाच्या आत जर तुम्ही हे अतिक्रमण काढलं नाही तर आम्ही खूप मोठं जन आंदोलन उभं करू आणि याला जर कुठं कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला याला सर्वोच्च जबाबदार हे सातपूर विभागीय कार्यालय राहील. या प्रसंगी गोकुळ निगळ, विजय बंधुरे, मोहन निगळ, वाळू निगळ, उत्तम बंधुरे, दिलीप निगळ उपस्थित होते. राजू चंद्र मोरे, दिशानूज, सातपूर.